की ते छत्रपती शिवाजी महाराज नेरेस संघाने त्यांना शुभेच्छा आणि आदय संघ आपण पार्टिसिपेट केला त्याबद्दल तुमचा खूप खूप आभार. आणि याच दरम्यान व्यासपीठावरती इन्व्हाइट करतो सन्माननीय पी के शेठ पाटील, अमन पाटील यांचे वडील, ज्यांची काल अमन पाटीलची बॅटिंग आम्ही पाहिली तर यांचंही ते आगमन झालंय. खऱ्या त्याने वल्लभ संघाला एक कोयनीर हिरा त्यांनी दिला असे पी के पाटील यांचं एस एस पाटील चषकामध्ये आगमन. वेलकम, हार्दिक हार्दिक स्वागत. आणि पेंदरगावचे सन्माननीय प्रकाश भोईर या मान्यवरांना पुन्हा विनंती करतो की आपण एस एस पाटील चषकाच्या या व्यासपीठावरती यावं आणि आमच्या व्यासपीठाची शोभा वाढवावी. मॅच नंबर 2 इथे सुरू होणार. कॉमेंट्री बॉक्समध्ये पुन्हा एकदा तुम्ही दमदार आवाज ऐकाल इथे कॉमेंट्री बॉक्समध्ये. पनवेल कॉमेंटेटर असून जे उपाध्यक्ष रिवॉल मात्रे सर मॅन फ्रॉम ओवले आणि याच दरम्यान ज्यांचं आगमन झालं ते तळोजा मत्स्य संघाच्या खेळाडू आणि उत्कृष्ट क्रिकेट समालोचक साई राजे यांचं देखील आम्ही स्वागत करतोय. ओवर टू कॉमेंट्री बॉक्स रिवॉल मात्रे. हॅलो हॅलो, थँक्यू प्रवीण. डी जे मास्टर आवाज सेट करा, लाईव्हला आवाज अगदी फाटतोय त्यामुळे थोडं आपण त्याकडे लक्ष केंद्रित करा. बरेच प्रेक्षक लाईव्ह स्पर्धा पाहत आहे. तर पेंदरगावचे सन्माननीय प्रकाश भोईर साहेब यांना पुन्हा एकदा विनंती आहे आयोजकांच्या वतीने व्यासपीठावरती या. सन्माननीय वसंत पाटील आपण देखील यायचं आहे कारण की पाहुण्यांची गरज आहे इथे. पाहुणे या स्पर्धेची शोभा वाढवतात, या मंचाची शोभा वाढवतात आणि एस एस पाटील हे अतिशय मोठं नाव आहे आणि या स्पर्धेला आपण आल्याबद्दल तुमचं मनापासून आभार. पुन्हा एकदा कॉमेंट्री बॉक्समध्ये पुढील आवाज रिवॉल मात्रे. धन्यवाद. सर्व मांगल्य मांगल्य शिव सर्वार्थ साधिके, शरण्य त्र्यंबके गौरी नारायणी नमस्तुते. उपस्थित सर्व प्रेक्षक वर्ग, लाडके क्रीडा रसिक, त्याचबरोबर आज दिवसभरात आपल्याला चांगले चांगले क्रिकेट खेळाडू खेळताना पाहायला मिळतील. व्यासपीठावर उपस्थित मान्यवर सर्वांना सर्वप्रथम रवींद्र मात्रे ओले यांचा प्रेमाचा नमस्कार. तर मैदानावर आल्या क्षणीच खरं तर या आयोजनाच्या प्रेमात पडाल असं हे दर्जेदार आयोजन आपल्याला पाहायला मिळतो आहे. आणि खरं तर मैदान म्हटलं तर या रायगडमध्ये देखील असं मैदान कधी पाहायला मिळणार नाही. काय मैदान आहे, जणू काही या स्टेडियमवर हा स्टेडियमवरची स्पर्धा सुरू आहे. मग म्हणून तर मिनी स्टेडियम या मैदानाला का म्हटलं जातं, मिनी वानखेडे. या वल्लभ नगरीमध्ये एक ऐतिहासिक क्रीडांगण देखील पाहायला मिळतो आहे. आणि या स्पर्धेचं खास वैशिष्ट्य म्हटलं तर कुठल्याही प्रकारची स्पॉन्सरशिप नाही, म्हणजे ते डोनेशन नाही, देणगी नाही. गेम ऑन, गेम स्टार्ट, फर्स्ट डिलिव्हरी. पहिला चेंडू इथे मात्र अगदी डी पॉईंट क्षेत्राच्या दिशेने खेळून काढला आहे. चेंडू जातोय अगदी गोलीच्या वेगानं, दोन क्षेत्ररक्षक धावत होते चेंडू मागे, परंतु चेंडू हा म्हणता सीमापार, चार धावांसाठी चौकार. चौकारानं खातं खोललं गेलं फलंदाज संगम राजेनं. तर शिवाजी महाराज संघ नेरे आपण थांबायचं आहे, कृपया महत्त्वाची सूचना आहे कारण आपला लगेच सामना असेल. खरं तर नेरे संघाला भगवा रंग मिळाला आहे, जर्सी बघा. आणि खास करून जशी काही रतनबोहाची स्पर्धा सुरू आहे, संपूर्ण गणवेश, ट्रॅक टी शर्ट हे खास वैशिष्ट्य. सेकंड बॉल हा चेंडू देखील त्याच दिशेनं खेळला आहे फलंदाज संगम, मात्र निर्भय या गोलंदाजावर अक्षरशः डीप पॉइंट क्षेत्राचा निवडलं क्षेत्र, सातत्यानं दुसरा चौकार. सलामीचे फलंदाज संगम राजे आणि राहुल राजे हे दोन फलंदाज मात्र सुरुवातीपासून हाणामारीचा पवित्रा करत आहेत. खरं तर आल्या क्षणी गोलंदाज निर्भय पाटीलच्या पहिल्या दोन चेंडूवर दोन चौकार लगावले, ते देखील डीप पॉईंट क्षेत्राच्या दिशेनं. मग शॉर्टपिच प्रकारचे चेंडू फेकतोय निर्भय आणि त्याचा पुरेपूर फायदा घेतोय हा संगम राजे.
तिसरा चेंडू लगातार तिसरा चौकार नव्हे तर अगदी लांब लचक समालोचन कक्षाच्या डोक्यावरनं सहा धावांसाठी ब्रँडेड सिक्सर आणि चेंडू सीमा पार ए वन क्वालिटीचा ब्रँडेड षटकार. जय हनुमान क्रिकेट क्लब वलप आयोजित स्वर्गीय शांताराम सुदान पाटील एस एस पाटील म्हटलं तर त्याचं लॉंग फॉर्म अर्थातच शांताराम सुदान पाटील यांच्या स्मृतीस अभिवादन करून त्यांची खरी तर एक गोड आठवण म्हणून या स्पर्धेचं आयोजन एस एस ट्रॉफीचं एक भव्य आणि दिव्य आयोजन आपण पाहू शकाल. आणि खास करून या आयोजनाचं खास वैशिष्ट्य मी सांगितलं की कुठल्याही प्रकारचे डोनेशन नाही. मग त्यांचे सुपुत्र खरं तर परेशदादा पाटील चे आणि त्यांना साथ मिळाली चेतन पाटील यांची आणि जय हनुमान क्रिकेट संघ वलप या सर्वांच्या मेहनतीनं एक दर्जेदार दैदित्यमान सोहळा मी तर म्हणेन क्रिकेटचा आणि सभोवताली मंडप डेकोरेशन अप्रतिम आयोजन. नेक्स्ट बॉल चौथा चेंडू इथे मिस टायमिंग झाला आहे. दोन चौकार एक षटकार त्यानंतर चौथ्या चेंडूवर फलंदाज संगम राजे एक हार्ड हिटर फलंदाज होतोय झेलचित बाद. ओम साई डीजे टोंडरे यांच्या माध्यमातून देखील आपण सुमधुर संगीत ऐकता. अतिशय चांगली साऊंड सिस्टम प्राप्ती डिजिटल लाईव्हच्या माध्यमातून घर बसल्या देखील या स्पर्धेचा आपण आनंद. आज मात्र घरच्या मैदानावर हा घरचा संघ खेळतोय. दरम्यान एक वलप गावचे पॅकर्स आणि दोस्ती ट्रॉफीचे आयोजक बजरंग मात्रे धावसंख्या धावफलकावर आता मात्र अगदी वेगानं झपाट्यानं वाढते. धावसंख्या 18 जाऊन पोहोचली. पहिलं षटक 18 धावा. मिनी वानखेडे स्टेडियमवर ही रंगणारी स्पर्धा भव्य आणि दिव्य स्पर्धा दिवसा स्पर्धेचं आयोजन केलंय. मी तर म्हणेन प्रवीण पाटील संघ इथे मैदानावर केलं. परेशदादा पाटील आणि चेतन पाटील दोन वेळा रजनी स्पर्धेचं आयोजन देखील त्यांनी केलंय. मग दिवसा आणि रात्री आयोजन करण्याचं धाडस माणस त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळतं. इथे डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न केला परंतु पंचांचा इशारा आपल्यापर्यंत येईल. यस बाईज एक धाव मिळते. तर नक्कीच पंचांच्या भूमिकेत आपण पाहतोय जावेद फरीद सर फ्रॉम कल्याण रवी पाटील फ्रॉम रोहिंजन पंचांच्या भूमिकेत तिथे मात्र ही पंचगिरी खेळत असताना आपल्याला पाहायला मिळता येतं. आणि सातत्यानं या परिसरामध्ये कल्याण डोंबिवली एम आय डी सी परिसरामध्ये ही पंचगिरी करणारे पंच तिथे मात्र आज 5 आपल्याला या मैदानावर पंचांच्या भूमिकेत धावसंख्या धावफलकावर षटक क्रमांक पहिलं समाप्त एक महागड्या षटकाची समाप्ती 19 धावा धावफलकावर महाका म्हटलं जातं तर या षटकामध्ये धावा आल्या 19. मग ज्या पद्धतीनं कांद्याचं भाव एवढा वाढलंय कांदा एवढा महाग झाला बघितलं जसं सोन्याचा भाव वाढत असतं तसं कांद्याचा भाव देखील आता वाढला होता. 120 रुपये किलोवर गेला होता कांदा आता मात्र कमी आलाय 40 ते 50 रुपये किलोपर्यंत. तशा पद्धतीचा महागडा षटक निर्भय पाटीलनं फेकला 19 या धावांचं षटक फेकल्यानंतर नवीन गोलंदाज येतोय विनय गावण. त्यानंतर आपण बघितलं तर प्रवीण पाटील सारखा एक उत्कृष्ट गोलंदाज देखील वलप संघामध्ये आहे. काल कसलकंड रजनी स्पर्धेमध्ये मेडान षटक फेकला या प्रवीणनं. खरं तर हे खेळाडू 5 इथे आले आहेत. पुन्हा एकदा दिवसा स्पर्धा खेळायची काय स्टॅमिना म्हणावं लागेल
मग ज्या पद्धतीनं आपल्याला समालोचन देखील दिवस रात्र करावं लागतं, गुणलेखक खेळाडू, क्रिकेटचा वाढता क्रेज, जोरदार अफील केला होता परंतु या ठिकाणी कुठलाही निर्णय येत नाही, निर्धाव चेंडूची समाप्ती. म्हटलं की क्रिकेटचा क्रेज एवढा वाढला आहे, दिवस रात्र स्पर्धा सुरू आहेत आणि त्यामुळंच खेळाडूंना देखील दिवस रात्र खेळावं लागतं, लाईववाल्यांना दिवस रात्र सेवा करावी लागते, एक स्कोरर, कॉमेंटेटर, डीजे मास्टर सर्वांना दिवस रात्र मात्र इथे या क्रिकेटच्या माध्यमातून आपलं काम करावं लागतं. चेंडू आडवा बॅटने केला, चेंडू जातो इसी लिमिट ऑनच्या दिशेनं, एका धावेसाठी एकच धाव मिळते, धावसंख्या पहा, दुसऱ्या धावेसाठी चित्त्याच्या चपलाईनं धाव घेतली आणि दोन धावा पलून काढल्यानंतर धावसंख्या जाऊन पोहोचते ते 21 या धावसंख्येवर, 21 रन्स, 21 धावा धावपलकावर. खरं तर या स्पर्धेमध्ये आपण पाहतोय आमचे परेशदा पाटील, चेतन पाटील आणि आमचे प्रवीण टेंबे यांनी आग्रा खातील या स्पर्धेमध्ये आम्हाला खरं तर संधी दिली एवढ्या मोठ्या स्पर्धेमध्ये, त्याबद्दल आम्ही त्यांचं मनापासून आभार व्यक्त करूया. कारण रात्री वहाल या रजनी स्पर्धे आम्ही समालोचन करून पुन्हा एकदा या स्पर्धेमध्ये आज सहभागी झालो. चंडो सिलिमिट ऑफकडे, क्षेत्ररक्षण चांगलं होतं परंतु जशी डायरेक्ट फेकी गेली तोपर्यंत क्षेत्र हा फलंदाज सुरक्षित फलंदाज रोहिदास पाटील. इथे मात्र रोहिदास पाटीलनं अगदी जलदगतीनं धाव घेतली, डायरेक्ट कदाचित हिट करणे गरजेचं होतं. विकेट बघितली तर पाटा विकेट आहे, ज्या विकेट बनवणाऱ्याचं नक्कीच मी कौतुक करेन, अप्रतिम विकेट, आयोजकांच्या सोबत घेतलेली मेहनत, विकेट बनवणाऱ्यानं देखील मी त्याचं कौतुक करेल. व्हेरी गुड अरेंजमेंट, कुठल्याही प्रकारची देणगी नाही, एक खास वैशिष्ट्य पाहायला मिळालं आणि संपूर्ण संघाला गणवेश, क्या बात आहे, अप्रतिम आयोजन. मिनी वानखेडे स्टेडियमवर रंगणारी स्पर्धा आम्ही दरवर्षी दिवसा असू द्या किंवा रात्री स्पर्धा असू द्या या मैदानावर समालोचन करायला देखील मजा येते. चेंडू दोन क्षेत्ररक्षकांमधून अगदी सुईमध्ये धागा रोवावा तशा पद्धतीनं दोन क्षेत्ररक्षकांच्या मधून चेंडू सीमा पार चार धावांसाठी चौकार. धावसंख्या धावपलकावर 26. खरं तर या स्कोर कार्डवर जर लक्ष केंद्रित केला प्रथम आपण तर संगमने 4 धावानं खातं खोललं, राहुलने 4 धावानं, रोहिदास देखील 4 धावेनं खातं खोलतोय. चेंडू इथे मात्र काय घडलं, बॅच किंचित शिकट घेऊन प्रवीण पाटील यष्टीरक्षकाच्या भूमिकेत असताना झेल टिपतोय, फलंदाज बाद फलंदाज क्रमांक दुसरा राहुल राजे बॅक टू पॅव्हिलियन. धावसंख्या धावपलकावर 26 असताना नवीन फलंदाज मयूर राजे जातोय आणि तलोजा मजकूर म्हटला संघ तर आमचे साई राजेची नक्कीच ओळख, त्याची आठवण, कारण एक उत्कृष्ट समालोचक म्हणून आहे. तर या दरम्यान रिवॉल मात्र व्यासपीठावरती आगमन झालंय, ज्यांच्या वतीने या स्पर्धेला सिटी 100 बाईक मॅन ऑफ द सिरीज मध्ये देण्यात आली, ते सन्माननीय डॅशिंग भूषण पाटील लेदरचे क्रिकेटपटू आहेत. तर भूषण पाटील यांचं आगमन झालंय, भूषण पाटील यांना विनंती व्यासपीठावरती आहे, ज्यांच्या वतीने इथे 384 खेळाडू जे एकमेकांसमोर फाईट करतील एका बाईकसाठी, ती मॅन ऑफ द सिरीज सिटी 100 बाईक आर्मी लुकमध्ये आकर्षित बाईक तुम्हाला पाहायला मिळते, ते देणारे मान्यवर भूषण पाटील यांचं व्यासपीठावर आगमन. नक्कीच प्रवीण, ज्यांचं आगमन झालं भूषण पाटील यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या हव्यात. खरं तर क्रिकेटची आवड, स्वतः लेदर क्रिकेट खेळत, आज या ग्रामीण टेनिस क्रिकेटच्या खेळाडूंना एक चांगलं बक्षीस म्हणून मालिकावीर देखील त्यांच्या माध्यमातून बाईक आपण पाहतोय, हे फार कमी प्रमाणात पाहायला मिळतं असं एक दानशूरपणा. दानशूर श्रीमंती सर्वांकडे असते, पैसा तर सर्वांकडे आहे प्रवीण, परंतु आज मी भूषण या व्यक्तिमत्वाचं कौतुक करेन की त्यांनी या स्पर्धेमध्ये एक मालिकावीर बाईक म्हणून बहाल केली. खरं तर आयोजकांनी कुठल्याही प्रकारचं डोनेशन स्वीकारलं नाही या स्पर्धेमध्ये, परंतु भूषण या व्यक्तिमत्वांचं खरं मी कौतुक करेन की त्यांनी आज या आयोजकाने एक बाईक म्हणून मालिकावीरच्या आज स्वरूपात बहाल केलेली आहे. थँक्यू सो मच, त्यांच्या कार्याला सलाम करूया आणि पुन्हा एकदा बोलूया मैदानाकडे, जिथे मात्र षटक क्रमांक दुसरं समाप्त, धावसंख्या धावफलकावर 26 विनय गावंड 7 धावांचं षटक
फेकलं धावसंख्या धावफलकावर 26 आमच्यापर्यंत माहिती देखील अतिशय चांगल्या पद्धतीनं पोहोचली जाते. प्रवीण खरं तर भूषण पाटील ज्यांनी जी बाईक दिली ते अर्थातच परेश पाटील यांच्या काकांचेच सुपुत्र आहेत. म्हणजे ते एकाच घरात कुटुंबात ही स्पर्धा त्यांच्या माध्यमातून स्वखर्चानं आपल्याच कुटुंबातील ही स्पर्धा, कारण त्यांच्याच पिताश्री एस एस पाटील शांताराम सुधामजी पाटील अर्थातच त्यांच्या नावानं स्वर्गीय ही आठवण या स्पर्धेची, त्यामुळे त्यांच्या वतीनं खर्च. हा चेंडू लॉंगॉनच्या दिशेनं काउ कॉर्नरच्या दिशेनं एका टप्प्यानं जातोय. चेंडू सीमा पार चौकार. थँक्यू डीजे मास्टर चौकाराच्या मदतीनं 30 धावा. आपण म्हटल्याप्रमाणे स्वर्गीय शांताराम सुधाम पाटील यांच्या स्मृतीस अखंड उजाळा मिळावा, त्यांची स्मृती अखंड स्मरणात राहावी, त्यांचं नाव आपल्या परिवारामध्ये जिवंत राहावं या अनुषंगाने ही स्पर्धा त्यांच्या नावानं स्वर्गीय एस एस ट्रॉफी चषकाचं आयोजन. ब्रँडेड सिक्सर पाहायला मिळतो आहे, सरल पॅरल मॅग्नेशियम आणि अप्रतिम फटका नेत्र दीपक फटका 6 धावांसाठी षटकार. धावसंख्या 36. पा क्रिकेट खेळ असा आहे, कधी कुणाला हिरो बनवेल तर कधी कुणाला झिरो. याच प्रवीण पाटीलनं काल कसलकण रजनी स्पर्धेमध्ये मेडन षटक फेकला आणि त्याच प्रवीण पाटीलवर पहिल्या 2 चेंडूवर 2 डिक्लेअर फटके. पहिला चौकार, दुसरा षटकार. 73 व्यासपीठावरती ज्यांच्या वतीने एस एस पाटील चषकाला उत्कृष्ट फलंदाज आणि उत्कृष्ट गोलंदाजचं पारितोषिक देण्यात आलं आहे, ते सन्माननीय किरण पाटील यांचं आगमन झालंय. के के, आपलं हार्दिक स्वागत. रिवॉल्व तर नक्कीच प्रवीण आपण पुन्हा एकदा पाहतोय. प्रवीण पाटील हा थोडा कमबॅक करतोय 2 चेंडूवर, पहिल्या चेंडूवर चौकार, दुसऱ्या चेंडूवर षटकार, त्यानंतर 1 धाव. आणि खास करून मी कौतुक करेल तर रोहिदास पाटील या फलंदाजाचं काय फटकेबाजी करतोय. रोहिदास 2 षटकार, 1 षटकार आणि 2 चौकार आणि आत्तापर्यंत 18 या धावांवर खेळतोय. तो वैयक्तिक खेळीचा विचार केला तर ओम ठाकूर बाप्पा मोरया तलोजा मजकूर संघाचा हा एक उत्कृष्ट फलंदाज रोहिदास पाटील ऑन फायर. 73 स्पर्धेचे सर्वे सर्व आणि या स्पर्धेचे शिल्पकार सन्माननीय कांताशेठ पाटील साहेबांचं इथे आगमन झालं आहे, त्यांचं देखील हार्दिक स्वागत. त्यांच्या समवेत एस एस पाटील यांचे सुपुत्र सन्माननीय विजय शांताराम पाटील यांचं देखील आगमन, त्यांचं हार्दिक स्वागत. आपण पाहू शकतो अतिशय दमदार आयोजन ज्यांच्या वतीने या स्पर्धेचे प्रमुख आणि शिल्पकार ज्यांची स्पर्धा तुम्ही पाहायला मिळते, सन्माननीय एस एस पाटील ब्रदर्स कांताशेठ पाटील साहेब, अतिशय दिलदार आणि दानशूर व्यक्ती यांची दमदार स्पर्धाबल पाहायला मिळते. आणि त्यांना विनंती करेल की आपण व्यासपीठावरती यावं आणि व्ही आय पी डाईजवरती आपलं इथे हार्दिक स्वागत. सुस्वागतम स्वागतम स्वागतम. पुन्हा एकदा आदरणीय कांताशेठ पाटील साहेबांचं शुभागमन झालं, त्यांचं स्वागत करूयात. बोलतोय मैदानाकडे, इथे मात्र लॉंगॉनच्या दिशेने चेंडू खेळून काढलाय. तेवढ्याचा चेंडू उचलणार क्षेत्ररक्षक, फेकी करणार चित्त्याच्या चपलाईनं, मात्र या 2 धावा पूर्ण करतायत. अतिशय सुरेख धावगती पाहायला मिळते या 2 फलंदाजामध्ये. मग फलंदाज मयूर राजे आणि फलंदाज रोहिदास पाटील. साई राजे यांचा संघ पनवेल क्रिकेट असोसिएशनचे सदस्य आहेत, एक चांगले मराठी समालोचक आहेत आणि तलोजा मजकूर म्हटला तर वैभव पाटील नंतर त्या साई राजे वैभव अशा व्यक्तिमत्वांची सातत्यानं आठवण होईल. एक चांगला संघ त्या परिसरामध्ये खेळत असतोय. अचंड मिस टायमिंग झाला आहे, जेलखाली स्वतः गोलंदाज प्रवीण पाटील जेल टिपणार आणि फलंदाज बाद होतोय रोहिदास पाटील बॅक टू पॅवेल इलेव्हन. हे महत्वाचा खेळाडू बाद होतोय. ड्रिंक
इनिंग्स ब्रेक मैदानावर धावसंख्या धावपलकावर 39 4040 आफ्टर 3 ओव्हर्स. सो वी सी नाऊ आफ्टर 3 ओव्हर्स कम्प्लीट 40 रन्स ऑन स्कोर कार्ड लॉस ऑफ 3 विकेट. 3 बाद 40 तीन षटकांचा खेळ इथे मात्र समाप्त होतोय. अतिशय चांगली सुरुवात पहा गोलंद या पद्धतीनं 10 चेंडूमध्ये 20 धावांची रोहिदास पाटीलनं एक दमदार केली गेली आणि रोहिदास पाटीलचं कौतुक केलं त्यांच्या सहकाऱ्यांकडनं आणि का करू नये. तर 10 चेंडू 20 धावा या मर्यादित टेनिस क्रिकेटच्या सामन्यामध्ये मी तर म्हणेन चांगली केली. मग आपण कमी चेंडू दुप्पट धावा काढल्यात 10 चेंडू 20 धावा रोहिदास पाटीलची खेळली अप्रतिम आणि संघासाठी अतिशय फायदेशीर किफायतशीर पाहायला मिळाली 40 धावा धावफलकावर असताना. घरच्या मैदानावर खेळतोय जय हनुमान क्रिकेट संघ वलप. होमग्राऊंड आहे, सरावाचा ग्राउंड आहे, अर्थात सरावाचं हे मैदान आहे आणि या मैदानावर अगदी यजमान पाहुण्या संघाच्या विरोधात या तळोजा मजकूर संघाच्या विरोधात गोलंदाजी करत असताना 3 षटकांमध्ये 40 धावा. या स्पर्धेचे मुख्य सर्वेसर्वे प्रवीण टेंबे यांनी सांगितलं की कांताशेठ पाटील हे देखील आत्ताच ज्यांचं शुभागमन झालंय ते देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. आपल्याच भावाच्या आपल्याच परिवारामधील एक नामवंत व्यक्तिमत्व स्वर्गीय एस एस पाटील अर्थातच जो आवडे सर्वांना तोची आवडे देवाला असं म्हटलं जातं आणि तेच स्वर्गीय एस एस पाटील यांच्या नावानं या स्पर्धेचं आयोजन आपण अगदी जल्लोषात आनंदात आणि या वलभ नगरीमध्ये उत्साहाने पार पडत असताना पाहायला मिळतोय. धावसंख्या 40 नवीन गोलंदाज येतोय विनय गावंड. जय हनुमान वलभ संघ काल कसलकंड रणजणी स्पर्धेमध्ये सुपर 4 मध्ये दाखल झाला आहे म्हणजे एक यशस्वी संघ आहे. वलभ संघाने या वर्षामध्ये फार चांगली कामगिरी केली. चेंडू 4th गोलंदाज विनयचा चेंडू कार्पेट ड्राईव्ह होता. क्षेत्ररक्षक थोडस या ठिकाणी फॉर्मलिंग हंबलिंग होत असताना दुसरी धाव घेताना फलंदाज बाद होतोय धावचित मयूर राजे. थँक्यू. याच दरम्यान पालेबुद्रुक गावातील माजी क्रिकेटपटू सन्माने गुलजार म्हात्रे आणि वलभ गावाचे सन्माने कैलास पाटील आणि शशिकांत पाटील या तिन्ही मान्यवरांना विनंती करतो की आपण या VIP डाईस वरती यायचं. एस एस पाटील चषकाच्या माध्यमातून आपलं हार्दिक स्वागत. सर्व मान्यवरांचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत करूया कारण पाहुण्यांची रेलचेल आणि पाहुण्यांचं जे अर्थातच मान्यवरांचं जे प्रेम आहे आमच्या आयोजकांवर हे सातत्यानं आज 5 दिवस आपण पाहणार आहोत. थँक्यू सो मच सर्वांचं मी आयोजकांच्या वतीनं हार्दिक स्वागत करून घेऊन चलतो मैदानाकडे. इथे मात्र 41 ही धावसंख्या 41 विनय गावनचा पुढील चेंडू. समोर फलंदाज कुणाल पाटील. चेंडू कुणालनं सरळ बॅटनं केलेला आहे लॉंग ऑफच्या दिशेनं. क्षेत्ररक्षक वेगानं येतो. चेंडूची पकड आणि फेकी देखील चांगली होती तोपर्यंत. ह्या 2 धावा 2 धावेनं धावसंख्या धावपलकावर पुन्हा एकदा वाढली जाते ती 43 धावा. दुहेरी एकेरी दुहेरी धावा सातत्यानं घेतली जाते आणि एक रोहिदास पाटील ज्यानं 1 षटकार लगावला 2 चौकार आणि संगम राजे ज्यानं 2 षटकार 1 चौकार त्यानंतर एकही फलंदाज आता मात्र एक डिक्लेअर फटका खेळत नाही. कदाचित गोलंदाजीच इथून चांगली होते कारण प्रवीण पाटीलनं त्यानंतरचे 4 चेंडू चांगले फेकले. नंतर विनय गावंड देखील सुरेख कामगिरी करतोय. मिस टायमिंग झाला आहे. सिली मिड ऑफ कडे क्षेत्ररक्षक 30 यार्ड जवळच होता आणि जेल टिपतोय. फलंदाज आणखी बाद होतोय अर्थातच 5वा फलंदाज मैदानातून बाहेर 5 बाद 43 धावा. अरे जाऊ दे मरू दे झालं गेलं काढ तंबाखू. अरे जाऊ दे मरू दे झालं गेलं काढ तंबाखू. पाच बाद 43 अशी धावसंख्या धावपलकावर. आज मात्र पुन्हा एकदा आमचे गुणलेखक प्रीतम बोपी फ्रॉम पेठ ज्यांनी बऱ्याच मोठमोठ्या स्पर्धा कव्हर केल्या आहेत. मग ओला रजनी स्पर्धा आज देखील ही मोठी स्पर्धा म्हणजे एवढी उंच भरारे घेत आहेत प्रीतम बोपी पनवेल क्रिकेट असोसिएशनचा एक उत्कृष्ट गुणलेखक.
हा चेंडू डायरेक्ट खोलात, मी म्हणेन बुंद्यात, ब्लॉक, यॉर्क चेंडू जातोय त्रिफला चित करून फलंदाजाला बाद करतोय विलास पाटील. धावसंख्या धावफळकावर 43, आणखी फलंदाज, अर्थातच 6 फलंदाज परतलेत इथे कुठेतरी. मी म्हणेन तिसऱ्या आणि चौथ्या षटकामध्ये गळती लागली मी म्हणेन या तलोजा मजकूर संघाला. सुरुवात तर सुरेख झाली होती, पहिल्या षटकामध्ये 14 धावा आल्या होत्या, दुसऱ्या षटकामध्ये 7 धावा, त्यानंतर तिसऱ्या षटकामध्ये पुन्हा एकदा कमबॅक केलं होतं 14 धावा. परंतु चौथा षटक जो विनय गावण फेकतोय, त्या विनयनं अक्षरशः जखडून ठेवलंय, त्या विनयनं अक्षरशः बांधून ठेवलंय या तलोजा मजकूर संघाच्या फलंदाजांना. 43 धावा धावसंख्या धावफलकावर असताना नेक्स्ट बॉल वेगवान चेंडू सरळ बॅटने केलाय, चेंडू खाली, क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा तिथे सज्ज, क्षेत्ररक्षणाची विवरचना देखील अप्रतिम सजवली. ज्या ठिकाणी चेंडू जातोय त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक उभा, याचाच अर्थ जो गोलंदाज गोलंदाजी करतोय त्याच्याकडे फार अनुभव आहे, कशा पद्धतीचा चेंडू फेकायचा, तिथे क्षेत्ररक्षण लावायचा, हे सर्व काही क्रिकेटमध्ये करावं लागतं. फक्त चेंडू फले अर्थातच फलंदाजी गोलंदाजी करावी हेच नसतं. राजू ड्रायव्हर, चला आपण आयोजकांशी संपर्क साधा, राजू ड्रायव्हर या आपण कॉमेंट्री बॉक्समध्ये. हा चेंडू विरकावून दिलाय, चेंडू डीप फाईन लेगच्या दिशेनं अगदी गोलीच्या वेगानं ट्रेस द बुलेट फोर रन. धावसंख्या आता चौकारानं वाढली, धावसंख्या जाऊन पोहोचली 48 या धावसंख्या 48 धावसंख्या मी तर म्हणेन चांगली आहे, परंतु या मैदानावर कुठली धावसंख्या सुरक्षित देखील म्हणता येणार नाही, कारण धावसंख्या पार देखील केली जाते. खरं तर उच्चांक 70 धावांचा उच्चांक या मैदानावर पाहिला, तो पार होताना देखील पाहिला 85 धावांचा उच्चांक, तो मात्र पार करताना नाही. परंतु 85 धावा म्हटल्या तर 5 षटकामध्ये भरपूर धावा झाल्यात, परंतु 70 धावा पार होऊ शकतात या मैदानावर. मग त्या अनुषंगानं ती रणनीती, ती गेम प्लॅनिंग तलोजे मजकूर संघाला आखावी लागेल, कारण समोर प्रवीण पाटीलसारखा एक ताबडतोब एक उत्कृष्ट फलंदाज आहे. त्यामुळे 5 षटकामध्ये मी तर म्हणेन कमीत कमी 60-65 तरी धावसंख्या ही घेऊन जायला लागेल, अर्थातच धावसंख्या उभारावी लागेल. तर लास्ट ओव्हर स्लॉग ओव्हरचं षटक ऋतिक मात्र येईल गोलंदाज, आणि समोर मात्र फलंदाज तलोजे मजकूर संघाचा हेमंत पाडेल. हेमंत पाटील आणि सचिन राजे ही जोडी मैदानात आहे. गोलंदाज ऋतिक मात्रे, आदरणीय कांता शेठ देखील या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. खरं तर ज्यांच्याजवळ स्वच्छ मन, निस्वार्थ असे माणुसकीचे धन असते, त्याला प्रसिद्ध होण्यासाठी कोणताही पद, पैसा अथवा प्रतिष्ठेची गरज भासत नाही. ही मंडळी मात्र आवर्जून या स्पर्धेला भेट देत आहेत आणि या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. थँक्यू सो मच. पुन्हा एकदा मान्यवरांचा आपण हार्दिक आभार व्यक्त करूया. लास्ट ओव्हरकडे जाऊया, स्लॉग ओव्हरचा षटक आहे. अक्षरशः ग्रामीण टेनिस क्रिकेटमध्ये या षटकाला हाणामारीचा षटक म्हटला जातो. तो षटक घेऊन येतोय गोलंदाज ऋतिक मात्रे. पहिला चेंडू अगदी खोलात फेकला, चेंडू जातोय डीप मिड विकेटच्या दिशेनं, मात्र तिथे क्षेत्ररक्षक चांगलं क्षेत्ररक्षण करतोय, आणि घरच्या मैदानावर चांगलं प्रक्षेपण करताना चांगला खेळ करावाच लागेल, कारण घरचे प्रेक्षक बहुसंख्येत असतील, घरच्या प्रेक्षकांच्या मनामध्ये जागा निर्माण करण्यासाठी चांगला खेळ करावा लागतो. थोडा फ्रेशरी असतो घरच्या मैदानावर, बरेच प्रेक्षक असतात, परंतु पाहुण्या संघाच्या विरोधात खेळत असताना इथे चांगली कामगिरी करण्याचा प्रयत्न केला जातोय. गोलंदाज विनय गावंडनं चांगली कामगिरी केली, व्हेरी नाईस डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू, काय चेंडू फेकलाय, फलंदाजाला वेल देखील मिळाला नाही या चेंडूमध्ये बॅट घालण्यासाठी, आणि चेंडू गेला यष्टी रक्षकाच्या जवळ, अर्थातच फलंदाज बाद होतोय सचिन राजे.
मास्टर धावसंख्या धावपलकावर थांबली जाते ते 48 धावा माफी असावी 49 धावा, कारण एक धाव मिळाली होती अगोदर 49 धावा. दोन चेंडूंचा खेळ समाप्त. ऋतिक मात्रे एक युवा गोलंदाज आहे मी तर म्हणेन वल्लभ संघाचा, आणि एवढा रणअप आहे गोलंदाजाचा, 10 ते 15 पावलांचा स्टार्ट घेतोय आणि पूर्णपणे खांद्याचा वापर करून हा चेंडू फेकतोय पंचांच्या अगदी डाव्या बाजूनं. पंचांच्या डाव्या बाजूनं मारा करतोय युवा गोलंदाज आहे प्रवीण पाटील, एक अनुभवी खेळाडू आहे या संघामध्ये आणि त्याच्या नेतृत्वाखाली हे नवीन नवीन खेळाडू घडले जात आहेत या वल्लभ नगरीमध्ये वल्लभ संघामध्ये. हा फुल टॉस चेंडू होता, टायमिंग जुळलं नाही, चेंडू हवेमध्ये, दोन क्षेत्ररक्षक चेंडूवर पोहोचत नाही तोपर्यंत. दोन धावा पळून काढल्या सेफ झोनमध्ये फलंदाज ब्रह्मराजे. राजे बंधूंचा हा संघ बऱ्याच प्रमाणात राजे बंधू पाहायला मिळत आहेत आणि अशा पद्धतीनं 50 धावा पूर्ण होत आहेत, 51 धावा धावफलकावर, 51 धावा धावफलकावर लागला जात आहे. तो षटक क्रमांक अंतिम शेवटचं षटक, शेवटच्या षटकातील तीन चेंडू गोलंदाज ऋतिक म्हात्रे, समोर असेल ब्रह्मराजे. ब्रह्मराजे आणि हेमंत पाटील 9व्या आणि 8व्या क्रमांकाचे हे फलंदाज. हा चेंडू ओरफीज होता, चेंडू आडव्या बाटने केला आहे, चेंडू जातो डीप मिड विकेट क्षेत्राच्या. दोन क्षेत्ररक्षक वेगाने येत आहेत, थोडंसं यांनी चाच पडत असताना क्षेत्ररक्षक, खराब क्षेत्ररक्षक. दोन धावा तर पण, तिसरी धाव घेण्याची गरज होती का? इथे मी तर म्हणेन गरज नव्हती, परंतु तुमचा फलंदाज कितवा बाद होतोय? तर 8वा, 8 बाद धावसंख्या धावफलकावर 53. लिंबू मारेला नाही तर स्वतःहून आत्महत्या. क्रिकेटमध्ये ही क्रिकेटची भाषा आहे की खेळाडू आत्महत्या करतोय धावचित स्वरूपात. 53 या धावसंख्येवर परेशदादा पाटील, चेतनदादा पाटील अतिशय गोड व्यक्तिमत्व, आज त्यांच्या माध्यमातून कुठेतरी म्हणेन स्वार्थ न लाभता या स्पर्धेचं आयोजन केलंय. चांगली भूमिका, चांगले ध्येय असणारी मंडळी आहेत. चेंडू सरळ बॅटने केला आहे ब्रह्मराजेच्या बॅटमधून, इथे एक धाव तर पूर्ण होते. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न करतील का? तू तू माय माय यस नो. इथे मात्र ब्रह्मराजेला देखील परतावं लागेल आणि 9 बाद फलंदाज 54 या धावसंख्येवर. चोपन्न धावा धावफलकावर, लास्ट व दहाव्या क्रमांकावर 11व्या क्रमांकावर फलंदाज साई राजे. एक मराठी समालोचक आणि पनवेली क्रिकेट असोसिएशनचे आमचे सदस्य या ठिकाणी लास्ट 11व्या नंबरवर, लास्ट जोडी मैदानावर सज्ज असेल साई राजे. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू, शेवटचा चेंडू, शेवटचा गडी आणि गोलंदाज ऋतिक म्हात्रे. पहिला सत्र, हा चेंडू चेंडू जातो सिली मिड ऑफ कडे, तिथून ट्रॅव्हल झाला जोपर्यंत चेंडू पकडणार. इथे मात्र अगदी दोन धावा पूर्ण होत आहेत आणि ऑल आऊट होण्याचा कुठेतरी इथे मात्र मी म्हणेन विक्रम वाचला गेलाय. आणि 10-9 फलंदाज बाद झाले धावसंख्या धावपलकावर 56 धावसंख्या धावपलकावर. ओम ठाकूर बाप्पा मोर्या तलोजा मजकूर संघाची. थँक्यू सो मच एस एस पाटील चषकचं तुम्ही सुवर्ण पर्व पाहतायत आणि या स्पर्धेमध्ये उपस्थित व्यासपीठावरती मान्यवरांचा यथोचित सन्मान केला जाईल. मी स्पर्धेचे शिल्पकार, स्पर्धेचे सर्वे सर्व, आमचे इथे आधारस्तंभ कांता शेठ पाटील साहेबांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि आपले शुभ हस्ते पाहुण्यांचा सन्मान करा. पहिला सन्मान इथे केला जाईल सन्माननीय समाजसेवक वल्लभगावातील मान्यवर सन्माननीय कमलाकर सांगो पाटील, या रजनी स्पर्धेचे आयोजक प्रभाकर शेठ पाटील यांचा व्यासपीठावर सन्मान केला जाईल. मी प्रभाकर पाटील साहेबांना विनंती करतो की आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये यावं आणि आपला सन्मान स्वीकारावा. पी के पाटील साहेब यांना विनंती आहे, आपण प्रेझेंटेशन बॉक्समध्ये या आणि आपला हा सन्मान स्वीकारावा. एस एस पाटील चषकाची ओळख आलेल्या सर्व पाहुण्यांचा, मान्यवरांचा आणि पाठीराख्यांचा इथे सन्मान केला जातो. कमलाकर चांगो पाटील ही नाईट रजनी
त्या नाईट राजनीमध्ये आपण ऑर्केस्ट्रा देखील पाहिला, वल्लभ गावामध्ये संगीतमय वातावरण पाहिलं, धमाकेदार 5 नाईट तुम्हाला पाहायला मिळाली. स्क्रीनवरती इथे सन्मान, पुढील सन्मान सन्माननीय पेंद्रगावचे प्रकाश भोईर यांचा सन्मान केला जाईल. मी प्रकाश भोईर साहेबांना विनंती करतो की प्रेझेंटेशन बॉक्समध्ये येऊन आपला हा सन्मान स्वीकारावा. पेंद्रगावातील मान्यवर आहेत, एस एस पाटील चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत. स्पर्धेचे शिल्पकार कांताशेठ पाटील यांच्या शुभ हस्ते मायेची शाल, गुलदस्ता आणि स्पर्धेची गोड आठवण सन्मान चिन्ह देऊन पाहुण्यांचा सन्मान. पुढील सत्कारमूर्ती वल्लभगावचे सुजित पाटील यांना विनंती आहे, आपण यावं. सुजित पाटील यांचा इथे यथोचित सन्मान केला जाईल. पाटील बंधू आपण पाहू शकतो, वल्लभगावामध्ये सर्व पाटील अतिशय दानशूर पाहायला मिळतात आणि त्यांची दानशूरपणाची ही दमदार स्पर्धा तुम्हाला एस एस पाटील चषक वल्लभच्या मैदानावरती पाहायला मिळते. शुभ सन्मान पाहुण्यांचा. प्रेझेंटेशन बॉक्समध्ये सुजित पाटील, वल्लभ यांचा सन्मान, वल्लभ गावातील पाठीराखे. त्यानंतर वल्लभ गावातील सन्माननीय बजरंग म्हात्रे यांचा सन्मान केला जाईल. तर आयोजक परेश पाटील यांना विनंती करतो आपण यायचं आहे. आणि आपले शुभ असते दोस्ती स्पोर्ट्स दोस्ती टूर्नामेंटचे आयोजक बजरंग म्हात्रे, साई कृपा ढाब्याचे ओनर, ज्यांच्या ढाब्यावरती 10% सूट आहे, तर तुम्ही जाऊन तिथे एन्जॉय करू शकता सुपरहिट मेजवानी. तर बजरंग म्हात्रे यांचा हा शुभ सन्मान. वल्लभगावचे पॅकर देखील आहेत बजरंग म्हात्रे. पुढील सन्मान तोडरे गावातील आणि वल्लभ गावातील सन्माननीय प्रवीण नामदेव पाटील यांचा सन्मान केला जाईल. दोस्ती चषकाचे आयोजक, मागच्या वर्षी सर्वाधिक मोठी दमदार स्पर्धा आपण दोस्ती चषक पाहिली, त्या स्पर्धेचे यशस्वी आयोजक प्रवीण पाटील यांचा हा शुभ सन्मान. पुढील सन्मान पाले बुद्रुक गावचे गुलजार म्हात्रे यांना विनंती आहे, आपण देखील या प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि एस एस पाटील चषकामध्ये आपला सन्मान स्वीकारावा. एस एस पाटील चषकाची खासियत आहे, एस एस पाटील खूप मोठं नाव पूर्ण पनवेल तालुक्यामध्ये समाजकारण, राजकारण आणि क्रिकेट क्षेत्रामध्ये गाजलेलं हे नामांकित नाव. पुढील सन्मान वल्लभ गावातील कैलास पाटील यांना विनंती आहे, आपण या. कैलास पाटील यांचा हा शुभ सन्मान केला जाईल. प्रकाश पाटील यांचे खास आहेत, कैलास पाटील यांचा शुभ सन्मान. प्रकाश पाटील यांचं प्रेम आहे कैलास पाटीलवरती. पुढील सन्मान वांगणी गावातील नरेश पाटील यांचा. मी नरेश पाटील या मान्यवरांना विनंती करतो आपण यायचं आहे. फोर व्हीलर कारच्या प्रेक्षकांचे आहे. चला जी मैदानाच्या आतमध्ये बाईक आहे ज्या कोणी प्रेक्षकाची आपल्याला बाहेर काढायची आहे. आणि आमच्या पडद्याची आमच्या स्पर्धेची शान जो पडदा आहे भगवा रंग, त्या पडद्यावरती आपण बाईक ठेवली आहे. जे कोणी प्रेक्षक असेल त्यांना विनंती आहे की आपण ती गाडी बाहेर काढायची आहे. एस एस पाटील चषकाची शान अर्थात तो भगवा रंगाचा पडदा आहे, त्यामुळे त्याच्यावर पाय देऊ नका. थँक्यू सो मच. कॉमेंट्री बॉक्स मध्ये दुसरा सत्र सुरू होणार. सामना कोण जिंकणार, यजमान का मेहमान संघ, धावतं वर्णन करण्यासाठी पुन्हा एकदा रॉकस्टार प्रवीण गायकर. तर थँक्यू रिवल म्हात्रे सर, थँक्यू प्रवीण टेंबे. जबरदस्त हाय वोल्टेज मुकाबला. पहिले मॅच में भी 57 रनों का टारगेट था और इस मैच में भी 57 रनों का टारगेट है. 11.20 की औसत से रिक्वायर्ड रन रेट बनाना होगा. कल एक टीम हुई थी श्रृंखला में जो ऑल आउट हुई थी, कोपरा. त्या प्रेक्षकांना विनंती असेल बघा, ज्या ठिकाणी बाईक आहे त्या ठिकाणी बसतात. आयोजकांचा इशारा आला ती बाईक आपण डायरेक्ट काढायची बाहेर, नाहीतर आयोजक तिथे येतील याची आपण नोंद घ्यायची आहे. तर लौटते क्रिकेट की खूबसूरत दुनिया में फिर से एक बार. पहले दौर का ये दूसरा मुकाबला, टॉस जीतने के बाद पहले फील्डिंग करने का फैसला लिया. 56 रन ठोके तलोजा 11 टीम ने. पहली गेंद दमदार शुरुआत, लव किया लॉन्ग ऑफ एक्स्ट्रा कवर के ऊपर से अपने घरेलू मैदान के ऊपर. अभिवादन किया गेंदबाज मयूर राजे का, गेंद सीमा पर 6 रन. तो थैंक यू डीजे, बिल्कुल सलामी ठोकते हुए पहली गेंद के ऊपर. चलिए मिनी वानखेड़े मैदान की बात करेंगे. वल्लभ टीम का यह घरेलू मैदान है और सुपर फोर में क्वालिफाई हुई है.
कसलगंज की नाइट प्रतियोगिता में अंदर ट्रॉफी, शिवसेना की बड़ी ट्रॉफी, उस ट्रॉफी में सुपर फोर में क्वालिफाई हुई है और यहां से इनका परफॉर्मेंस बिल्कुल अच्छा होता हुआ। राउंड द विकेट से पुल करने की कोशिश, लेकिन यहां कैच भी छोड़ा और मौका भी बना, गेंद सीमा पार जाते हुए जावेद फरीद सर का इशारा, 6 रन। तो निश्चित तौर पर कमाल के बल्लेबाजी, बैक टू बैक दूसरा छक्का, के तीसरे खिलाड़ी बनेंगे इस वल्लभ की सरजमी पर जो छक्कों के हैट्रिक लगा पाएंगे। आज रोहन पाटिल की हमने छक्कों की हैट्रिक देखी थी, इस बार विनय गावन कहां रुकने वाले हैं। मयूर राजे तलोजा मस्कुर की अगर बात करें तो प्रवीण पाटिल वल्लभ के खिलाड़ी की याद आती है जिसे मैन ऑफ द सीरीज करियर की पहली बाइक देकर उस खिलाड़ी को नवाजा गया था और उसी तलोजा टीम के खिलाफ अब वल्लभ टीम इस मैदान के ऊपर धारती हुई। छक्कों के हैट्रिक पर जरूर थे लेकिन अभी भी यहां बने रहेंगे। लेग साइड छोड़ती हुई अंपायर का इशारा, वाइड गेंद का करार आता हुआ, वाइड की मदद से अतिरिक्त खातों में बढ़ोतरी होती हुई टीम की टोटल रन संख्या पहुंची है 13 रनों के ऊपर। आज जगन पाटिल आप देख सकते हैं खास करके आयोजकों की भूमिका में रहते हैं, ज्यादा यंगस्टर खिलाड़ियों को खेलने का मौका देते हैं और आज देखिए इन्होंने कितनी तगड़ी टीम बनाई है और आज टीम मेंटर और कोचिंग की भूमिका निभाते हुए। इस बीच भोलेनाथ पाटिल आधार स्तंभ वल्लभ गांव के माजी सरपंच, इनका भी शुभागमन हो चुका है, उनका भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं। छक्कों के हैट्रिक पर फिर से एक बार होंगे। विनय गावन फुलर लेन की डिलीवरी, शॉट लॉन्ग ऑन के रीजन में भाई कैप पकड़ते बॉल तो निश्चित तौर पर रन आउट होकर खिलाड़ी निखिल मैदान छोड़ सकते थे, लेकिन चलिए वापसी तो रास्ता अपनाते हुए सिंगल लेने का प्रयास था लेकिन रोका बल्लेबाज ने और मात्र डॉट गेंदों की समाप्ति होती हुई। स्कोर है 13 रन, 57 रनों का टारगेट है, इतना बढ़िया भी टारगेट नहीं है घरेलू मैदान के ऊपर जिसके लिए संघर्ष करेगी वल्लभ 11 टीम। ये देखिए यहाँ भी बढ़िया गेंद, अब लाइन थोड़ी सी बढ़िया पकड़ते हुए गेंदबाज, दो गेंदों के ऊपर मार मिलने के बाद कमबैक किया गेंदबाज मयूर राजे ने और मयूर राजे की गेंदबाजी हमने रिवाल मात्रे सर कई मर्तबा देखी है। टॉप के सर सेनापति गेंदबाज है तलोजा राजेपाड़ा 11 टीम की और निश्चित तौर पर जबरदस्त कमबैक करते हैं अपने टीम के लिए। ओम ठाकुर 11, बाप्पा मोरिया तलोजे टीम इस मैदान के ऊपर खेल रही है और अच्छा वापसी का रास्ता अपनाते हुए जब ऐसा खेल करो कि कप्तान को भी लगे जी हाँ मैंने एक शेर पाल कर रखा है और ये शेर दिल पारी। क्या विनय गावन खेलेंगे, प्रवीण पाटिल का आना मैदान में बाकी है, ये भी ताकतवर खिलाड़ी जाने जाते हैं। राउंड द विकेट से फ्लिक किया स्क्वायर लेग के ऊपर से विनय गावन के बल्ले से निकला हुआ ये और एक शानदार चौका। जी हाँ मैं हूँ खलनायक, तो 4 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंची है 17 रनों के ऊपर। पहले पावर प्ले के सत्र में कितनी बढ़िया बल्लेबाजी हो रही है, संतुलित क्रिकेट इन दोनों ओपनरों की ओर से नजर आती हुई, इनसाइड आउट खेलने की कोशिश, कवर के ऊपर से वन बाउंस इनटू द रोप, पहले ओवर में दमदार शुरुआत होती हुई और इसी के साथ 4 रन बटोरे और 4 रनों की मदद से टोटल पहले पावर प्ले का खेल समाप्त हो चुका है। और पहले पावर प्ले का खेल समाप्त होने के बाद अकेले 6 की 6 गेंदें खेली विनय गावन ने और 6 गेंदों में रन बटोरे 21 रन बिना कोई विकेट के नुकसान के ऊपर। जय हनुमान वल्लभ टीम। डीजे रिवॉल मात्रे सर ने कहा था कि जिस तरीके से फुल ड्रेस कोड हर टीम को दिया जाता है और सामने टीम का नाम भी दिया जाता है, बिल्कुल स्वर्गीय रतन बुआ ट्रॉफी की याद आती है। हाँ, इतना बड़ा उम्दा आयोजन, ऐसे स्मृति चषक आप देख सकते हैं, इसके सर्वे सर्वा परेश पाटिल, जनमान टीम वल्लभ, ग्रामस्थ मंडल वल्लभ, इनके ओर से काफी मेहनत इस टूर्नामेंट को लेती हुई और मिनी वानखेड़े में जब भी टूर्नामेंट खेली जाती है सक्सेस टूर्नामेंट नजर आती है। 3 नाइट आप एंजॉय कर सकते हैं इस मैदान के ऊपर और ये डी की सबसे बड़ी प्रतियोगिता आप एंजॉय कर सकते हैं। विजय शेठ ठाकुर, स्वर्गीय विष्णु शेठ ठाकुर, स्मृति चषक के यशस्वी आयोजक, ये भी इस मैच को एंजॉय कर रहे हैं, उनका भी उनके भी हम तहे दिल से शुक्रिया अदा करते हैं जिनके मैन ऑफ द सीरीज टू व्हीलर बाइक यामा फसिनो बाइक आप देख रहे थे और केतन मात्रे विजेता जरूर हुए थे। निखिल शॉट ऑन पुल फाइन लेके ऊपर से खेलने का प्रयास,
बल्ले और गेंद का कोई संपर्क नहीं है, डॉट गेंदों की समाप्ति होती हुई। देखिए हर फतेह पर इतना गुरूर मत कर, क्योंकि मिट्टी से भी आज पूछ सिकंदर कहाँ है। खुद पर इतना यकीन रखो कि खुद को भी गुरूर हो जाए, और खेल ऐसा करो कि सामने वाला भी मजबूर हो जाए। ये खेल इस साल 2019-20 के सीजन में वल्लभ टीम ने खेला है, लेकिन तलोजा टीम कहाँ रुकने वाली है। इनका भी अच्छा परफॉर्मेंस रहा है मजकूर तलोजा टीम का, जो गेंदबाजी के लिए काफी ताकतवर जानी जाती है। क्या घरेलू मैदान के ऊपर वल्लभ टीम को शिकस्त देगी पहली गेंद डॉट होती हुई। ओहो क्या कमाल की गेंद थी, लेकिन ऑफ स्टंप बिल्कुल छोड़ती हुई गेंद अंपायर रवि पाटिल सर का इशारा आता हुआ कि यह गेंद वाइड है। वाइड के साथ एक्स्ट्रास में बढ़ोतरी हुई। कल के दो दिन हमने देखे 80-70 रन बन रहे थे और 85 रन टोटल उमरौली टीम ने रनों का अंबार खड़ा कर दिया था, लेकिन आज देखिए 60 का आंकड़ा कोई भी टीम नहीं छुपा रही है। चे गिरगिट की तरह विकेट भी रंग बदल रही है, नखरे दिखा रही है आज गेंदबाजों को पूरी तरह से मदद, लेकिन रोकेंगे तो कितनी देर तक। निखिल पाटिल के बल्ले से निकला हुआ यह पहला दमदार चौका। तो 4 रनों की मदद से टीम की रन संख्या पहुंची है टोटल 26 रनों के ऊपर। सेकंड पावर प्ले जा रही है। पहले ओवर में काफी सारी मार मिली इस गेंदबाज को, और दूसरे ओवर की शुरुआत हेमंत पाटिल ने की, जहां से पहले गेंद डॉट फेंकी, दूसरी गेंद वाइड फेंकी। और ये पावर प्ले ऐसे ही होते हैं जो बल्लेबाजों को ताकत दी जाती है। दो खिलाड़ी 30-10 दायरे के बाहर पहले सत्र में, और 3 खिलाड़ी सेकेंड पावर प्ले में रखे जाते हैं। कट किया, बढ़िया तकनीक का इस्तेमाल, इससे कहते हैं क्रिकेट की मादकता सौंदर्यता दिखाते हुए गेंद डीप थर्ड मैन सीमर का बाउंड लाइन के बाहर 4 रन। तो 30 रन टोटल स्कोर कार्ड पर लगते हुए अभी जीत की बात करेंगे। 27 रनों की आवश्यकता ये मैच जीतने के लिए। पहले विकेट के लिए क्या बढ़िया भागीदारी दोनों खिलाड़ियों के बीच में, और जिनका मिजाज अलग होता है, कुछ समुंदर के पानी जैसा वक्त खास है लेकिन साथ साथ खराब भी रहता है। कमाल की बल्लेबाजी इन दोनों बल्लेबाजों की ओर से। पहले विकेट के लिए साझेदारी बनाने का मौका मिला इन दोनों बल्लेबाजों का, और कोई भी गलत स्ट्रोक नहीं खेला। एक विनय गावन का स्ट्रोक छोड़े लंगन के क्षेत्र में कैच छूटा था, छक्का मिला था, वाकिफ है परे इस विकेट की से, और उसी हिसाब से बल्लेबाजी। ये देखिए और एक रिवर्स स्ट्रोक, सक्सेस मिली, पॉइंट सीमा रेखा बाउंड लाइन के बाहर बैक टू बैक चौकों की हैट्रिक लगाने में कामयाब। ये तीसरा चौका बल्लेबाज निखिल पाटिल के बल्ले से। वल्लभ टीम की चर्चा बार बार की जा रही है, क्योंकि रिवल मात्रे सर सुपर फोर में नाइट पिकदा में क्वालिफाई हो चुकी है, और इस साल का फॉर्म इनका बता रहा है कि इन्हें रोकने के लिए सारी टीमों को अब बहुत बड़ी मुश्किलें पैदा होगी। यहां से फुलर लेन की डिलीवरी, लेकिन विक्टो के ऊपर सीधी जाकर टकराई गेंद, और आखिरकार लंबे समय के बाद 34 रनों के ऊपर यह पहला विकेट गिरता हुआ, पहली साझेदारी तोड़ने में कामयाबी मिली। गेंदबाज हेमंत पाटिल और बल्लेबाज थे निखिल पाटिल, चौकों की हैट्रिक लगाई, चौथे खिलाड़ी बने इस श्रृंखला के जिन्होंने चौकों की हैट्रिक लगाई, और तकरीबन 12 रन का योगदान देकर पैवलियन की तरफ लौटते हुए पहला छटका वल्लभ टीम को। कल देखिए निखिल पाटिल ने लगातार 2 मैच में मैन ऑफ द मैच अवार्ड लिया था नाइट प्रतियोगिता में, और तीसरे मैच में प्रवीण पाटिल कहाँ रुकने वाले हैं। ये जब आते हैं मैदान में तो दहाड़ते हैं, और आखिरी सेमीफाइनल के मुकाबले में प्रवीण पाटिल ने मैन ऑफ द मैच का अवार्ड लिया। चले नेक्स्ट मैच तुरंत होगा, छत्रपति शिवाजी महाराज स्पोर्ट्स मेरे 11 टीम के कप्तान से गुजारिश करेंगे कि टॉस के लिए संपर्क करना है। नेक्स्ट मैच आपका होगा वल्लभ और तलोजा मजकूर, बीच में से जो जीतेगा वो आपके सामने सेकेंड राउंड का तुरंत मुकाबला खेलेगा। आखिरी गेंद फेंकने के लिए तैयार होते हुए गेंदबाज हेमंत इनसाइड आउट, लाजवाब स्ट्रोक, लेकिन फील्डर है मौजूद, एक रन जरूर मुकम्मल होगा। दूसरे की कोशिश, जानते हैं थ्रो नहीं आएगा, और जबरदस्त रनिंग मिड द विकेट। बल्लेबाज थे अमन पाटिल, रिवॉल्व मात्रे सर अमन पाटिल की चर्चा हम करेंगे, क्योंकि आदई के मैदान के ऊपर जो ट्रॉफी रखी गई थी सरपंच ट्रॉफी, अमन पाटिल है छोटे कद के, लेकिन क्रिकेट ऐसा खेलते हैं जो लेदर क्रिकेट में भी काफी अच्छा क्रिकेट है, और मैं इतना प्रभावित हुआ ना इस खिलाड़ी से कि कमाल की बल्लेबाजी, तीनों मैच में जो बल्लेबाजी की इस खिलाड़ी ने, हैट्स ऑफ यू, कमाल के क्रिकेटर है। पीके पाटिल के सुपुत्र हैं और अच्छा क्रिकेट खेलते हैं।
भाई पापा कहते हैं बेटा बड़ा नाम करेगा, क्या है क्योंकि छोटे कद में छोटे उम्र में टीम के लिए इतना बड़ा परफॉर्मेंस देना, अपने टीम के लिए कमबैक करना, ये बहुत बड़ी बात होती है। और ऐसा नहीं रिवॉल्व मात्रे सर कि एक ही साइड में बल्लेबाजी करते हैं, मैदान के चारों ओर बल्लेबाजी करना ये खिलाड़ी जानता है। लॉन्ग ऑन, लॉन्ग ऑफ, एक्स्ट्रा कवर, रिवर्स शॉट, थर्ड मैन, चारों दिशा में बल्लेबाजी करती है खिलाड़ी। और आज देखिए आते ही इन्होंने खाता खोला और टीम की टोटल रन संख्या पहुंची है इन दो रनों की मदद से, तीन दो ओवर का खेल समाप्त होने के बाद टोटल 36 रन, आने वाली 18 गेंदें बची है और 21 रनों की आवश्यकता जय हनुमान 11 वर्ल्ड कप टीम को। घरेलू मैदान के ऊपर खेल रही है रिवॉल्व मात्रे सर, इतना आसानी से ये मुकाबला लेगी नहीं, जानते हारेंगे तो गालियां मिलेगी और जीतेंगे तो तालियां मिलेगी, क्योंकि घरेलू मैदान के ऊपर दर्शक पूरा गांव इस मैच को एंजॉय कर रहा है। और आप कल सुपर फोर में क्वालिफाई हो तो यहां से भी आपको तगड़ा परफॉर्मेंस देना होगा। तू नया है बेटे, ये खेल इन्होंने पुराने खेले हैं, जिस गेंदबाजी या बल्लेबाजी के दम पर तो उछलता है वो तो इनका पुराना अंदाज है। ये प्रवीण पाटिल के लिए क्या लफ्ज है, क्योंकि ये ताकतवर खिलाड़ी है, अभी भी डगआउट में बैठे हुए और सपनों की अपनी पहली बाइक तलोजा के मैदान के ऊपर निश्चित तौर पर हासिल की थी। 18 गेंदे 21 की जरूरत है, जो मुकाबला गाउदी आते ही टीम ने मेरे टीम के खिलाफ लाकर खड़ा कर दिया था, अब वही अपेक्षा होगी तलोजा मजकूर 11 टीम के कप्तान को, जो यहाँ से एक आध ओवर टाइट फेंक कर इस मुकाबले में कम बैक कर सके। राउंड द विकेट से पहली गेंद, थोड़ा सा कट करने की कोशिश, बीट हुए विनय गावन और डॉट गेंद की समाप्ति होती हुई। अब तो डॉट गेंदे चाहिए तभी मुकाबला बनेगा, वरना टाटा बाय बाय करना पड़ेगा तलुजा राजे, तलुजा मजकूर 11 टीम को। डॉट गेंदों की समाप्ति हुई, 17 गेंदे बची है, अब जीतने के लिए 21 रनों की आवश्यकता, संघर्ष कर रही है तलुजा मजकूर 11 टीम, लेकिन विनय गावन जैसे बल्लेबाज को रोकना होगा। ये देखिए खड़े खड़े खेलने का प्रयास करेंगे, ये वेरिएशन रिवॉल्व मात्रे सर आपके पास चाहिए, आपके पास लेग ब्रेक, ऑफ ब्रेक के स्पिन गेंदबाज चाहिए, क्योंकि हर एक टीम में लेफ्ट हैंड बैट्समैन होते हैं और कौन लेफ्ट हैंड बैट्समैन को भूलेगा, जो हमेशा ओपन तो करते हैं वन डाउन बल्लेबाजी के लिए आते हैं, जल्द प्रमोट होते हैं लेफ्ट हैंड बैट्समैन, इसलिए आपके पास कटर गेंदबाज भी होना जरूरी है। और ये कोशिश दिखाई दो गेंदों के ऊपर, शांत रखा लेकिन इस बार डांसिंग डाउन द विकेट, साई राजे गेंद के नीचे आएंगे लेकिन थोड़ी सी खराब फील्डिंग और यहां से मौका बन सकता है, जहां से दो रन होने चाहिए थे वहां मिला चौका और इसी चार रनों की मदद से रन संख्या पहुंची है टोटल 40 रनों के ऊपर। हिंदुहृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय श्री बाळासाहेब ठाकरे यांचा, थैंक यू डीजे बाळासाहेब ठाकरे यांच्या बद्दल एक सांगेन, शिवसेना पक्ष संघटक का खूप मजबूत पक्ष आणि त्याच्याबद्दल एक सांगेन, प्रत्येक पक्षाला शॉर्टकट नावे, भारतीय जनता पार्टी, भाजप, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, मनसे, राष्ट्रवादी काँग्रेस, NCP, फक्त बापाचं नाव पूर्ण घेतलं जातं ते म्हणजे शिवसेना, असे स्वर्गीय हिंदुहृदय सम्राट यांच्या स्मृतीसाठी वादांना। रिवर्स का अटेम्प्ट करने की कोशिश लेकिन एक्स्ट्रा कवर के रीजन में फील्डर मौजूद है, तब तक यहां से एक ही रन मुकम्मल होगा, एक की मदद से टीम की रन संख्या पहुंचती हुई टोटल 41 रनों के ऊपर, बची हुई 14 गेंदे हैं और जीतने के लिए टोटल 16 रनों की आवश्यकता। ओवर अच्छा है लेकिन इससे पहले रिवॉल्व मात्रे सर, मयूर राजे और हेमंत पाटिल जो मैंडेटरी पावर प्ले में गेंदबाज आए थे, वहां मयूर राजे को 21 रनों की मार मिली, उसके बाद हेमंत पाटिल को सेकंड पावर प्ले में तकरीबन 15 रनों की मार मिली और पहले दो ओवर में काम तमाम किया जय हनुमान 11 वल्लभ टीम ने, 36 रन ठोके एक विकेट के नुकसान के ऊपर, लेकिन तीसरा ओवर कुणाल पाटिल आए गेंदबाजी के मार्ग पर, अभी तक 5 रन खर्च किए लेकिन कोई भी विकेट इनके खाते में नहीं मिला। अमन पाटिल अपकमिंग राइजिंग स्टार वल्लभ टेनिस क्रिकेट का बहुत बड़ा नाम होगा आने वाले सदियों में, क्या फिर से एक बार अपना जो आदि के मैदान के ऊपर बल्लेबाजी की थी वही दमखम इस मैदान के ऊपर दिखाया था। देखिए बल्लेबाज को जाना था गेंदबाज ने कि रिवर्स का अटेम्प्ट करेंगे, इसलिए इन्होंने स्लोवर ऑफ ब्रेक नहीं छोड़ा, तेज तर्रार गेंद फेंकी और बीट किया बल्लेबाज अमन पाटिल को, तो आखिरी गेंद तीसरे ओवर की फेंकने के लिए तैयार होते हुए आप में अगर अच्छे गुण नजर आते हैं तो कभी कभी लोग गलती पर भी तालियां बजाते हैं, तो ये गुण दिखाने होंगे, अच्छा क्रिकेट खेलना होगा तलुजा राजे 11 मजकूर टीम को। बैकफुट पर गए, देखिए समय लिया था इस बल्लेबाज ने, फाइन लेग के क्षेत्र में जब टप्पा गिरेगा गेंद नहीं रुकेगी, फाइन लेग सीमा रेखा बाउंड लाइन बार, अमन पाटिल के बल्ले से ये दमदार चौका, चौकों की मदद से ओवर की हुई समाप्ति, तीन ओवर का खेल समाप्त होने के बाद 45 रन एक विकेट के नुकसान के ऊपर जय हनुमान वल्लभ, आने वाली 12 गेंदे 12 रनों की जरूरत। तो निश्चित तौर पर भोलेश्वर पाटिल माजी सरपंच मौजूद है, आज तो उनको निमंत्रण आया ही होगा क्योंकि हरिग्राम केवला की यात्रा है वागेश्वर की, और जो दर्शक रहेंगे उन दर्शकों को भी जरूर बताना चाहेंगे, जो 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 रिलेटिव्स है, जो समधी है,
उनको भी इन्विटेशन आया होगा कि वागेश्वर हरिग्राम केवले की आज यात्रा है और यात्रा का शुभारंभ हुआ है। काफी अच्छी मेजबानी होती है और निश्चित तौर पर काफी लोग उस यात्रा में जरूर नजर आते हैं। तो जाइए, आनंद लीजिए, हरिग्राम केवले वागेश्वर यात्रा का आप इंजॉय कर सकते हैं। जी स्वीप गाड़ी है बघा आमच्या वरती त्या पॅव्हिलियन कक्षासमोर, त्यांना विनंती असेल आपण प्लीज ती साईडला काढजे, खेळाडूंना या ठिकाणी त्रास होत आहे, तर ज्यांची कोणाची ती स्वीप असेल वाईट त्यांना विनंती असेल प्लीज आपण ती साईडला करायची आहे। 3 ओव्हर समाप्त हो चुके, 12 गेंदों में चाहिए 12 रनों की जरूरत। ऐसे हालातों में कौन सा ही गेंदबाज होगा जो मैच में यूटर्न देने वाला ओवर फेंक जाएगा। तलाश तो होगी तलुसा टीम को, कन्हा कुणाल पाटिल को एक ओवर बचाया जाएगा, लेकिन इससे पहले 4th ओवर में कहीं ना कहीं ये मैच का खात्मा बल्लेबाज विनय गावन और अमन पाटिल इस मैदान के ऊपर करने दें। खुद का अंदाजा यही से लगा दो, यदि तुम खिलाड़ी बनना चाहते हो तो साथ में गेम चेंजर प्लेयर भी बनना जरूरी है। और ये गेम चेंजिंग पारी अक्सर हम प्रवीण पाटिल की ओर से देखते हैं और प्रवीण पाटिल कई तूफानों से खेल चुके हैं। इनकी सराहना रिवॉल्व मात्र क्यों की जाती है, क्योंकि जब पहले बल्लेबाजी रहती है तो ये ओपन करने के लिए आते हैं, बार बार कहते हैं, और जब सेकंड इनिंग में चेसिंग के लिए वॉलअप टीम उतरती है वो इंतजार करते हैं, मैच के परिस्थिति के अनुसार क्रिकेट खेलते हैं और इसी के नाम क्रिकेट है। सोच आपकी होना क्रिकेट में जरूरी है और ये सोच हमेशा वॉलअप टीम की ओर से हमें देखने को मिली है। तो 3 ओवर के बाद रन बने हैं टोटल 45 जीतने के लिए, 12 गेंदों में 12 रनों की दरकरार है और ऐसे हालातों में वॉलअप टीम के दोनों भी बल्लेबाज मैदान के अंदर सेट है। और गेंदबाजी की बात करेंगे तो तलोजे मजकूर 11 टीम की ओर से गेंदबाजी के मार्ग पर गेंदबाज आते हुए हेमंत पाटिल, जिन्होंने दूसरे ओवर में 15 रन खर्च किए थे व्यक्तिगत, दूसरा और टीम की ओर से 4th ओवर फेंकने के लिए तैयार होते हुए। मुकाबला थोड़ा सा पीछे है इस वक्त, तलोजा मजकूर 11 टीम ले मुकाबले में पूरी तरह से पकड़ आपने मजबूत की है। राह बदले या बदले वक्त हम तो अपनी मंजिल पाएंगे, जो समझते खुद को बादशाह लेकिन एक दिन उसके दरबार में खुद को नचाएंगे। कब नचाएंगे इस वक्त वॉलअप टीम को, जब मुकाबला हाथ में निकलता जाएगा। ऐसे हालातों में तो तलोजा मजकूर 11 टीम को गेंदबाजों को कमबैक करना होगा। साई राजे की बात करेंगे, इनकी हेयर स्टाइल देखकर बिल्कुल महेंद्र सिंह धोनी की याद आती है रिवॉल्व मात्रे सर, और अच्छे क्रिकेटर है, अच्छे कमेंटेटर भी जाने जाते हैं। और देखिए शॉर्ट सिली मिड ऑफ की तरफ अपनी फील्डिंग की भूमिका निभाते हुए 12 गेंदे 12 रनों की जरूरत है। बंदे के पास जिगर है, बंदे के पास ट्रिगर है और इसी के बदौलत अपना ये मैदान के ऊपर जिगर दिखाते हुए अमन पाटिल और विनय गावन की ये जोड़ी इनेट नंबर 3 के पोजीशन पर आने वाले बल्लेबाज नॉस्टा गेंद पर अमन जो 6 रनों के ऊपर अब तक बल्लेबाजी लॉफ किया, शॉर्ट पिच लाइन की गेंद लंगन का कॉर्नर के ऊपर से ये दमदार छक्का विनय गावन से। थैंक यू डीजे, 11 गेंदों में 31 रनों की नाबाद पारी खेलते हुए अपने टीम के लिए, जिसमें 3 दमदार छक्के इस बल्लेबाज ने दागे हैं और अपने टीम के लिए शानदार योगदान देते हुए। अब आने वाले 18 से लेकर 22 जनवरी यानी कि गौरी चषक का 8वां साल आप देख सकते हैं राजेश कातरा इनके ओर से 1,11,000 की बड़ी टूर्नामेंट आप इंजॉय कर सकते हैं। 22 से 26 जनवरी लेकर कोपरली के मैदान के ऊपर भी 1.5 लाख की सबसे बड़ी ट्रॉफी का आनंद आप ले सकते हैं। यहाँ यॉर्कर डाला था लेकिन लॉन्गॉन का खिलाड़ी उठा है डायरेक्ट हिट, क्या जबरदस्त फील्डिंग होती हुई और इसी के साथ बल्लेबाज अमन पाटिल का खात्मा होता हुआ दूसरा विकेट जय हनुमान वल्लभ टीम का पैवेलियन की तरफ चलता हुआ। एकटा झुंज देतो त्याचं नाव बाजी, हात तुटला तरी लढत राहतो त्याचं नाव तानाजी, 8 तासात दिल्लीवरून पुण्याला घोडा आणतो त्याचं नाव संताजी, 1.5 तासात दुश्मनाच्या तंबूचा कलच चोरून आणतो त्याचं नाव धनाजी, जो वाघाला फाडतो त्याचं नाव संभाजी आणि या सगळ्यांना एकत्र घेऊन स्वराज्याची निर्मिती करतो त्याचंच नाव शिवाजी। तो वल्लभ टीम इस मैच को जीतती है तो इस टीम के सर्वा सर्वा कांता शेठ पाटिल इनकी ओर से, चेतन पाटिल के पिताजी है, इनकी ओर से वल्लभ टीम जीतती है तो 2,000 रुपए का इनाम वल्लभ टीम को दिया जाएगा। और इस टूर्नामेंट के शिल्पकार है, मुख्य आयोजक है और निश्चित तौर पर इनके माध्यम से कांता शेठ पाटिल इनकी ओर से वल्लभ टीम जीतेगी तो तकरीबन 2,000 रुपए का इनाम दिया जाएगा। जीत की बात करेंगे तो अभी भी 5 रनों की जरूरत, 10 गेंदों में मुकाबला अपने ही स्टाइल में फिनिश किया डिफाइन लेग सीमर का बाउंड लाइन के बाहर, वल्लभ टीम को मिलता हुआ ये दमदार छक्का और 6 रनों की मदद से